महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत असतात, पण कुठेतरी जसं काही वेळा कोणी नंदा मंत्री म्हणाला की जितकी महिलांना संधी मिळायला पाहिजे म्हणून तितकी मिळत नाही, हे किंवा तुम्हाला पटतं पडवली पाहिजे खरंच आहे. महिलांची संख्या कमी असल्यामुळे कधी कधी संख्या कमी पडते, पण आज महिला दिनाचा संकल्प हा की आम्ही जास्तीत जास्त महिलांना संधी देऊ. आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र पाटील. देवेंद्रजी, आज महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या महिला प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत महिला दिनाच्या. आणि अमित अमित आम्ही सांगितलेलं आहे की अमित महिलांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही करू, हाच खरा संकल्प आजच्या दिनी आम्ही केला पाहिजे तो आम्ही करू. खास करून आज सगळ्या महिला इथे आहेत, अगदी म्हणजे नटून थटून आपण नेहमी म्हणतो की कामकाजावर पण सक्रिय असतात. आमच्या आमच्या ज्या महिला आहेत त्या 365 दिवस नीट नेटक्या असतात आणि समाजामध्ये सगळ्या स्तरामध्ये काम करतानाही आपलं घरही सांभाळतात, आपलं कामही सांभाळतात आणि समाजाच्या आशा अपेक्षा आकांक्षा सगळ्या पूर्ण करतात. आणि म्हणून मी तर नेहमी म्हणतो की आम्हाला पुरुषांना सोपं आहे, आम्हाला फार घर पाहावं लागत नाही. आमच्या ज्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांना घरही सांभावं लागतं आणि समाजही सांभावा लागतो, पण घर सांभाळण्याची सवय असल्यामुळे समाज हा बृहद कुटुंब असल्यामुळे ते आमच्यापेक्षा कदाचित जास्त चांगलं सांभाळतात. खूप खूप धन्यवाद सर.